आपल्याकडे आज ज्येष्ठ विचारवंत आणि लेखिका ज्या मूळ नाशिकच्याच आहेत, डॉक्टर तारा भवाळकर ह्या आलेल्या आहेत आणि त्यांची मुलाखत घ्यायला ज्येष्ठ पत्रकार लेखिका अपर्णा वेलणकर याही स्थानावर. आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून यांचं स्वागत करतो. आजचा कार्यक्रम काय आहे आणि त्यातून काय काय उलगडणार आहे हे आधी सांगण्यापेक्षा मुलाखतीतूनच ते उलगडत जाईल. त्यात आपल्याला ताराबाई त्यांचे विचार आणि सीताई त्यांनी त्यांचं हे आत्ताच गाजलेलं आणि पुरस्कार प्राप्त अनेक पुरस्कार प्राप्त झाले असं हे पुस्तक हे आपल्याला उलगडत जाईल. आपल्या सर्वांचं स्वागत आणि ताराबाई भवाळकरांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे माजी कार्यवाह ऍडव्होकेट विलास लोणारी यांना विनंती करतो, त्यांनी ताराबाईंचं स्वागत करावं. अपर्णा वेलणकर यांचं स्वागत सरांनी करावं अशी त्यांना विनंती. अधिक काही बोलण्याऐवजी मी इथे थांबतो आणि यापुढची सर्व सूत्र ही अपर्णा वेलणकर यांच्या हाती. नमस्कार. इथे ताराबाईंसह अनेक ज्येष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना नमस्कार. सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर, ज्यांना कोणाला वेब सिरीज बघण्याचा नाद असेल त्यांच्या लक्षात असेल, एक पहिले स्क्रीन येतो डिस्क्लेमर की माझा घसा थोडासा वाईट आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये जर खोकला आला तर माफ करा. आज आपण एका वेगवेगळ्या गप्पांमध्ये जाणार आहोत ताराताईंच्या बरोबर आणि लोकेश शेवडे यांचे मनपूर्वक आभार याच कारण ताराबाईंचा लांबलाचा परिचय करून देणं त्यांनी टाळलं आहे. कारण मला असं वाटतं इथे जमलेल्या पैकी 99% लोकांना ताराबाई कोण आहे, त्यांनी किती प्रदीर्घ काम केलेलं आहे त्यांच्या आयुष्यात याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे त्याच्याच वेळ घालवण्यापेक्षा त्यांचं आत्ताच जे ताजं काम आहे त्या ताज्या कामावर अधिक कॉन्सन्ट्रेट आपण गप्पांमध्ये करूया. सुदैवाने मुलाखतकाराचा आवाज बरा नसल्यामुळे मी स्वतः जास्त बोलणार त्यातला एक चांगला भाग म्हणता येईल. आपण नाशिकमध्ये बसलो आहोत आणि हे सीतायन ताराताईंनी लिहिलेलं सीतायन वाचताना मला एक फार गोड असा संदर्भ त्याच्यामध्ये सापडला. तो संदर्भ आहे राम आणि सीतेच्या पंचवटीतल्या वास्तव्यात. ज्यांनी कोणी ते वाचलं असेल त्यांनी त्यांच्या हे लक्षात आलं असेल, ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम ही एक वेगळी सीता या सीतायनमधली आहे. आणि ती कोण आहे, ती कशी आहे, ती रामाची सहचरी आहे, ती कपडे धुवायला जाते, ती पंचवटी राम पर्णकुटीमध्ये असताना ती कामाला जाते, रामासाठी गजरे भेटते, अशा पद्धतीची एक वेगळी सीता ह्याच्यामध्ये दिसते. आता ही सीता कोण आहे, ती लोकपरंपरेमध्ये कुठून आली आणि लोकपरंपरेतल्या बायकांनी आपलं जगणं सीतेला कसं उसनं दिल्यासारखं दिलं आणि सीतेशी ती वेगवेगळ्या प्रकाराने नातं जोडलं हे ताराताई ह्या पुस्तकात अत्यंत तपशीलात सांगतात. काही ओव्या आपण सुरुवातीला बघूया. काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया, अंगुळीला गंगाबाई, दर्शनाला ग रामारा, असं ही बाई बाई म्हणते. राम बोले सीता, सीता नाशिकच सांगल, राम बोले सीता, सीता नाशिकच सांगल,
पंचवटी मधील मन दोघांचं रंग. एखादा सिनेमा असावा आणि त्याच्यात नवविवाहित जोडप राहत असावं आणि त्यांचं सहजीवन रेखाटलं असावं, इतक्या या लोभस ओव्या आहेत. अल्याड नाशिक पल्याड जाते मी कामाला, अल्याड नाशिक पल्याड जाते मी कामाला, जाई मोगऱ्याचा हार बाई गुंफिते रामा. नंतर ती म्हणते, रामकुंडावरी राम करी ती आंघोळी, सभा मंडपाचा सीता घाली ती रांगोळी. रामकुंडावरी कळ्या सांडल्या जायची, रामकुंडावरी कळ्या सांडल्या जायच्या, जोडीने दाना करी सुना कौसल्या म्हणायची. रामकुंडावरी वल्या धोतराचा पेळा, रामकुंडावरी वल्या धोतराचा पेळा, आंघोळीला आला ग लवकुशांचा बाई मेळा. रामाला आला घाम सीता पुसते घोळाने, रामाला आला घाम सीता पुसते घोळाने, पाहत असे तिच्या मुखा राम राया ग प्रेमाने. रामाला आला घाम सीताबाई घाली वारा, पती संगीन प्रेमे वनवास कंठी सारा. राम रायाला पडसे किती, त्या ज्याला देव मानला गेला आहे अभिजनांच्या परंपरेमध्ये, त्याला ह्या आया बाया किती आपल्यातलं करतात पहा. राम रायाला पडसे सीता देती त्याला आले, राम रायाला पडसे सीता देती त्याला आले, पंचवटी मध्ये त्यांची पर्णकुटी घर झाली. अशा ठिकाणी आपण बसलो की जिथे या रामाला आणि सीतेला त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये एक एक घर मिळालं. या राम आणि सीतेची वाल्मिकींनी सांगितलेली कथा ही जी अभिजनी परंपरेतली कथा आहे, ताराबाईंचा शब्द वापरून बोलायचं तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ताराबाईंना मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या रामकथा शोधता शोधता त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या रामकथा नसून या सीतेच्याच कथा आहे. असं त्याला का वाटलं हे तर आपण विचारूया. अभिजनी परंपरेमध्ये ज्या रामायणाला इतकं मोठं सांस्कृतिक महत्व आहे, धार्मिक महत्व आहे, धार्मिक संदर्भ बिंदू आहे, अशा कथेकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची जाणीव तारा नावाच्या ह्या मुलीला त्याच्या खूप लहान वयात मिळाली. आणि ती कुठे मिळाली असेल तर सिद्धेश्वर शास्त्री चित्रावरच्या पुण्यातल्या वाडवाड. ताराबाई सहा सात वर्षांच्या असताना, मी चुकले तर दुरुस्त करा, सहा सात वर्षांच्या असताना तेव्हाच राम हा गर्भवती पत्नीला वनवासात पाठवणार, राम हा तुमचा आदर्श असूच कसा शकतो, अशा अर्थाचा वाद या मुलींनी सिद्धेश्वर शास्त्री चित्रावरच्या वाड्यात आलेल्या एका गुरुजींशी घातला होता. आणि ह्या मुली अशा शिकल्या आणि असे प्रश्न विचारायला लागल्या म्हणजे तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या आता नरकात जाणार, अशी शापवाणी त्यांनी ऐकली होती. आणि त्या शापवाणी पासून त्यांच्या ह्या अभ्यासाची सुरुवात झाली. मला असं वाटतं ताराबाई तिथून आपण सुरू करू की ह्या काय म्हणतात ब्राह्मणाच्या घरच्या कर्मकांडामध्ये वाढलेल्या पहाटेच्या काकडारतीपासूनची सगळी अनेक आजूबाजूला असलेल्या घरातल्या मुलीला हे असं भलत भलत्या भलत्या दिशा इतक्या लहानपणी कोणी दाखवल्या. ती लागली काय वाकड चालायची जन्मापासून, कारण बाकीचे सगळे पोरे ज्या पद्धतीने जन्माला येतात त्या पद्धतीने जन्म सुद्धा झाला नाही, पायावर जन्माला आला. बाकीचे मुलं डोक्याकडनं जन्माला येतात. तेव्हा हा जो वाकडेपणा आहे हा बहुधा जन्माचा असावा. सुदैवाची गोष्ट अशी हे मला मुक्तपणाने मुद्दाम सांगावंसं वाटतं की लहानपणापासून खूप मोठी माणसं मला जवळ पाहता आली आणि त्यामुळे आपल्या लहानपणाची सतत जाणीव आहे. उल्लेख केला होता सिद्धेश्वर शास्त्री चित्राव पुण्याला शनिवार पेठेमध्ये अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर दोन बाजूला दोन शंकराचे मंदिर, त्याच्याच बाजूला विष्णू आणि लक्ष्मीचं मंदिर, डावीकडे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई
आणि दारात पाऱ्याला उभा असलेला मारुती, या सगळ्या देवतांच्या घोळक्यामध्ये आम्ही काही माणसं राहत होतो असा तो काळ. आणि त्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, लग्न कार्य वगैरे असं बरंच काय काय चालायचं. जन्म झाला तो अर्धकृषीनिष्ठ अवस्थेमधल्या घरामध्ये, संस्कृत प्रचुर शब्द वापरला की जरा विधवत अर्धकृषीनिष्ठ अवस्था वगैरे. म्हणजे काय, गावाकडे शेती थोडीफार होती, काही माणसं पुण्याला शिक्षणासाठी विराट करून राहिलेली होती ती या चित्रावांच्या वाड्यामध्ये. आणि घरात जन्माला आलेली मी मोठी मुलगी, त्यामुळे आता आत्मचरित्र सांगावं का नाही, पण 85 वर्षापूर्वी जन्माला आलेली मुलगी तिथे, त्या घरामध्ये जसं वातावरण असायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशी खूप मोठी माणसं पाहिली, तशी आणखीन एक मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की आमच्या आईवडिलांनी करिअर नावाच्या आमच्या भानगडीकडे अजिबात लक्ष दिलं नाही, ही अतिशय चांगली गोष्ट झाली. की मुलं शाळेत जात आहेत, पास होत आहेत, आपल्या डोक्यावर ओझं पडत नाही पुरेसं आहे. मुलीच्या बाबतीत ती तजदी काही फारशी कोणी घेतली नाही. जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे मी रडून गागून ते शाळेमध्ये प्रवेश मिळवला आणि SSC झाले आणि पोटापाण्याच्या उद्योगाला लागले. त्याच्या आधीपासून करतच होते, पण त्याच्यानंतर आणि त्यानंतर मी नाशिकला आले. त्यामुळे नाशिकला मी नंतर आले. तुम्हाला त्या चित्राव शास्त्रींच्या वाड्यामध्ये भूमिकन्या सीता तिथे तुम्ही पहिल्यांदा वाचलं मला, होय बरोबर, होय. हां, काय झालं, मी म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत जात होते. प्राथमिक शिक्षण पुण्याला झालं 7वीपर्यंत. निरनिराळ्या शाळांच्यामध्ये म्युन्सिपॅलिटीच्या शाळा, आणि त्या शाळांच्यामधनं वाचनाच्या पेट्या फार चांगल्या असायच्या आणि खूप चांगली पुस्तकं वाचायला मिळायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हल्ली SSCला किंवा प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा माणसं क्वचित वाचत असतील अशी पुस्तकं आम्हाला त्या प्राथमिक शाळेत, म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत वाचायला मिळाली. त्याच्यामध्ये सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, की बाबा वाक्यम प्रमाणम हे दर खेपेला मानलंच पाहिजे असं नाही, हे सांगणारे सावरकर मला इयत्ता 7वीमध्ये पुण्याला म्युन्सिपॅलिटीच्या शाळेतल्या पुस्तकात भेटले, मास्तरांनी वगैरे सांगितलं नाही. आत्ता यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला त्या असंच वाचत असताना, अवांतर वाचनाची खोड म्हणा, व्यसन म्हणा, काही म्हणा, असं पहिल्यापासून घरामध्ये काय पुस्तकं, फार मोठे अभ्यासक वगैरे अशी काहीही गोष्ट नव्हती. वर्तमानपत्रसुद्धा येत नव्हतं, शाळेची पाठ्यपुस्तकंसुद्धा कधी नीट मिळाली नाहीत, पण अवांतर वाचनासाठी भरपूर मला अवसर मिळत राहिला. आणि चित्राव शास्त्रींची त्याला मदत अशासाठी झाली की चित्रावांच्याकडे अखंड असे मोठे मोठे ग्रंथ असायचे आणि एवढ्या मोठ्या ग्रंथांच्यामध्ये माणूस राहू शकतो. आणि एरवी चित्राव शास्त्री आम्हाला लहान मुलांना आमच्यासारखेच वाटायचे. म्हणजे चित्राव शास्त्रींच्या शेजारी बसून नवरात्रीची कुमारिका म्हणून मी वर्षानुवर्ष जेवण केलं आणि चित्राव शास्त्रींच्या टकलावर तेल थापत बसले. त्या काळामध्ये हा रामविषयक एक लेख वाचनामध्ये आला वृत्तपत्रामध्ये, आणि त्या वाड्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे यायचे. आमच्या नात्यातलेच एक कीर्तनकार आले होते आणि त्यांच्याशी वाद घातला की रामाने सीतेला पुन्हा जो वनवास घडवला, पुन्हा पहिला जो वनवासिनी वर्णन केला तो फार रमणीय वनवास आहे. सीतेला 2 वेळा वनवास भोगावा लागला, एकदा प्रभू रामचंद्रांच्या बरोबर नाशिक पंचवटीमध्ये असं म्हणतात, आणि दुसरा वनवास भोगायला लागला तो मात्र तिला एकटीला भोगावा लागला. त्यामुळे सीतेचे 2 वनवास या नावाचा एक लेख मी फार प्राचीन काळी, मी हल्ली प्राचीन काळी असंच म्हणते कारण लोकांना आठवत नाही, सावानाच्या एका अंकामध्ये लिहिला होता तो या पुस्तकामध्ये संग्रहित केलेला आहे. तर या सीतेच्या 2 वनवासातला पहिला वनवास रमणीय होता, दुसरा वनवास त्रासदायक होता हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ती गर्भवती असताना तिला वनवासात पाठवलं होतं. रामाने तिला स्पष्ट सांगितलं नाही मी तुला वनवासात का पाठवतोय, लक्ष्मणा करवी तुला माहेरी पाठवतो म्हणून पाठवलं. सत्यवचनी रामाने असं का केलं हा प्रश्न वयाच्या 7व्या 8व्या वर्षी माझ्या मनात तेव्हाही आला, आणि त्या वृत्तपत्रात वाचल्यामुळे मी त्या दिशेने विचार केला होता. आणि त्या सीतेला ती लहानपणापासून दुसरी एक गोष्ट झाली,
की त्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये माझं लहानपण बरंचसं गेलं. गावाकडे गेल्यावर दळण कांडण त्या ओव्या वगैरे असं आजही माझ्या शेकडो ओव्या दळता दळता पाठ झालेल्या आहेत. आणि थोडंसं अभिमानाने मी सांगते की महाराष्ट्रामध्ये आज लिहिता वाचता येणारी म्हणजे साक्षर मी शेवटची बाई असेन की जिच्या जिवंत ओव्या पाठे म्हणजे दळता दळता आपोआप पाठ झालेल्या कुठल्या पुस्तकातनं संग्रहित वगैरे केलेल्या नाही. ज्या वेळेला मला पहिल्यांदा इथे नोकरीला यायची वेळ आली तर इथे नाशिक हे माझं दुसरं आजोळ म्हणजे माझ्या आईचे काका या ठिकाणी होते. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असतील पंचवटीत रावसाहेब पिंगळे म्हणून गोदावरी राईस मिल असलेले त्यांचा एक नातू माझ्यासमोर बसलेला आहे माझा मामे भाऊ आत्ता. तर तिथे यायची वेळ आली नाशिकला त्यावेळेस आमची आई आणि आजी त्यांच्या तोंडामध्ये या ओव्या यायच्या हिने पहिल्या ओवीचा जो उल्लेख केला काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाई. आता ही जात्यावर दळण दळणारी बाई म्हणते त्यामुळे मी ओव्या बोलणार त्या बोलीमध्ये बोलणार इथून पुढे. काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया आंघोळीला तर गंगामाई दर्शनाला ग रामराई. राम म्हणे सीता नाशिक चांगलं पंचवटीमध्ये मन दोघांचं रंगलं. तर असा तो रमणीय प्रवास होता त्यांचा इथला नाशिकचा. जास्त काही सांगत नाही तिथे. आणि त्यानंतर जो दुसरा वनवास भोगायला लागला तो मात्र खडतर होता. लक्ष्मण ज्यावेळेस तिला दुसऱ्या वनवासात सोडायला निघाला त्यावेळेस या जात्यावर दळण दळणारी बाई काय म्हणते तिच्या लक्षात आलं की ही काही माहेरची वाट नाही आहे. कारण बायांना माहेरची वाट फार चांगली माहिती असते. आमची बहिणाबाई चौधरी नाही का सोपानदेवांची माझ्या माहेराच्या वाटे जशा धाबा पाण्याच्या लागला त्यात बैसल्या म्हशी जशा वरमाई नाल्या अशा मा आणि त्या माहेरची वाट इतके ओळखीची लागते माझ्या माहेराच्या वाटे जरी लागलं रे ठेचा वाटवरल्या दगडा तुला फुटली रे वाचा असं बहिणाबाई चौधरी म्हणते. त्यांच्याच या आया बहिणी माझ्या तोंडामध्ये बसलेल्या पूर्वी काळापासूनच्या. तर ती वनवासाला लक्ष्मण तिला घेऊन निघाला तिला माहीत होतं ही माझ्या माहेरची वाट नाही. सीतामाई रडे घळा घळा म्हणे माझे लक्ष्मण दिरा तुम्ही रामाला पत्र तरी धाडा. ही नव्हे माहेराची वाट ही नव्हे माहेराची वाटी इथं बाबळी बन बहुदाट माझ्या ग माहेराच्या वाट तिथं केळीचं बन बहुदाट. कवित्व शक्ती बघा कशी आहे. कुसुमाग्रजांना वंदन करून म्हणते मी हे कारण तात्यासाहेबांची मी एक मानसकन्या होते आणि तात्यांना हे माहीत होतं माझं हे अनवट वागणं नेहमीचं. तर माझ्या माहेराची वाट ही अशी बाभळीची आणि बोरीची नाही काटेरी झाडं नाही केळीची झाडं आहेत. या झाडांच्या उपमासुद्धा बघा कशा कवित्व म्हणून. आणि या बायका हे सहज करताय त्याच्यासाठी कुठलाही खटाटोप नाही. या बायकांना कोणी शिकवलं नाही पोएटिक्स वगैरे अजिबात नाही. तर सांगायचं तात्पर्य हे जे अचानक उमलून आलेलं असं जे त्यांच्या भावना आहेत त्या भावना या शेकडो ओव्यांच्यामधनं आहेत. या फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहेत भारतभर आहे. निरनिराळ्या भाषांच्यामधल्या रामकथा मला ज्या वेळेला मिळाल्या त्यावेळेस त्या रामकथांच्यामध्ये बायकाच प्रामुख्याने बोलत आलेल्या आहेत. आणि त्या बोलताना त्या प्रादेशिक बोलीत बोलल्या असतील पण तो उमाळा जो आहे तो उमाळा अत्यंत स्वाभाविक आहे. आणि पुढे माझे गुरु या क्षेत्रात वाट दाखवणारे म्हणजे लोकसांस्कृतिक अभ्यासाच्या त्यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे. त्यांच्या माझ्या एका पुस्तकाची दुसरी आवृत्ती परवाच पुण्यात प्रकाशित करून मी इथे आले महामायाची. तर त्यांच्यामुळे मला काही वाटा स्पष्ट झाल्या आणि काही माझ्या वाकड्या वाटल्या. पण एक तुम्ही ही जी वाकडी वाट धरली लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची ह्या पुस्तकात सातत्याने तुम्ही असं म्हणताना दिसत आहात की तुम्ही जसंजसं हे लोकसंचित शोधत गेलात वेगवेगळ्या प्रकारच्या रामकथा जमवता जमवता तुमच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या रामकथा ज्या लोकसंचितामधल्या आहेत त्या खरं तर सीताकथाच आहेत. आणि मग हळूहळू तुम्ही रामायण
ह्या शब्दाला एक पर्यायी शब्दच तयार केला, तो आहे सीतायण. तर सीतायण हे इथे येईपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता ते तुम्ही सांगा. एकूणच या सगळ्या, म्हणजे सुरुवात झाली माझी ती अशी महाराष्ट्रामधल्या लोकसांस्कृतिक संचितामधून असं म्हणूया. त्या केवळ ओव्याच नाहीत, कथा, गाथा, म्हणी, उखाणे, जातकं, जात्या, ओव्या आणि शिव्यासुद्धा. कारण प्रत्येक शिवीच्या पाठीमागे एक सांस्कृतिक इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या ज्या अस्सल शिव्या आहेत त्यांच्या पाठीमागे, तर त्यांचा जो सांस्कृतिक वेध आहे, हा वेध घेत असताना तो खरं म्हणजे हे लोकसाहित्य मला अलीकडे फार चिकटलेलं आहे. मुळामध्ये मी नाटकातली बाई, अभिनय आणि नाट्याचा अभ्यास, संशोधन हा माझा मूळ विषय. म्हणजे मी सांगलीला, इथे नाशिकला असताना सुद्धा काही काळ मी हा उद्योग केला होता. दत्ता सराफ आणि ताई होत्या त्यावेळेस, उषाताई होत्या त्यावेळेस, तो आपण मुद्दा सोडून देऊ. इथल्या सावानाने माझ्या वाचनाला खूप खाद्य घातलं वगैरे. सांगलीला गेल्यानंतर मी स्टेजवर 14 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर प्राध्यापकाच्या आयुष्यामध्ये PhD नावाची एक भानगड येत असते, संशोधन वगैरे. तर मग आमचे सगळे गुरुजन म्हणायला लागले, म्हणजे आपल्या नाशिकचे बाळासाहेब दातार आंबेकर त्यावेळेला होते, विष्णूबापूजी आंबेकर होते, कानेटकर होते. मी काय कॉलेजमध्ये शिकायला जात नव्हते, पण का कोण जाणे, हे सगळे आमचा माझ्यावर फार जीव होता. आणि विद्यापीठामधले, त्यावेळेला पुणे विद्यापीठामधले भालचंद्र फडके वगैरे मला म्हणले, तू नाटकातच का नाही करत. मग वाटलं आपण नाशिक सांगलीला आलेले आहोत, तर विष्णुदास भावे हे पहिले नाटककार म्हटले जातात, त्या पहिल्या नाटककारांच्यापासनं आपल्याला काय सापडतं. मग मी भावे आणि भाव्यांच्या, मग भाव्यांचं नाटक कुठून आलं, दशावतारामधून. दशावतारवाले म्हणायला लागले, तुला काय विचारायचं मला माहिती. तर ते दशावतारामधनं, दशावतारवाल्यांचं सोडून दिलं, कोकणातले लोक सोडून दिले, गोव्यातले लोक म्हणले हे गोव्यातनं आलेलं आहे, कर्नाटकाले लोक म्हणाले हे यक्षगानातनं आलं आहे. कारण विष्णुदासांनी पहिलं नाटक जे पाहिलं ते कन्नड नाटक पाहिलेलं होतं चिंतामणराव पटवर्धनांच्या काळात. आणि ते कन्नड नाटक पाहिल्यानंतर राजेसाहेबांनी विचारलं या तरुण मुलाला की तुला असं मराठीत करता येईल का. आणि मग तिथनं माझ्या सगळ्या विचारांची सुरुवात झाली. आणि मग मी कोकणामध्ये गेले, अक्षरशः शेकडो दशावतार पाहिले, अगदी इंटिरियरमध्ये जाऊन पाहिले, अनुभवले रात्र तिथे राहून. गोव्यामध्ये गेले, गोव्यामध्ये कला अकॅडमीमध्ये आमचे बरेच मित्र झाले त्यावेळेस, आणि अजूनही आहेत ते मित्रमैत्रिणी. याच्यामध्ये एक नाटक मला तिथनंच मिळालेलं आहे. कर्नाटकामध्ये गेले, दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत गेले, केरळमध्ये गेले, केरळमध्ये कथकली अनुभवली, कथकलीतले फार मोठे गुरु गोपीनाथन अनुभवले. आणि ही सगळी लोकरंगभूमी पाहत असताना बंगालमध्ये गेले, बंगालमधली काली रंगभूमी अनुभवली. हे सगळं पाहत असताना मला असं जाणवलं की आमच्याकडे जी रंगभूमी पहिल्यांदा आली आणि नाटक आलं, ते पुराणी कथांच्यामधलंच नाटक आहे. भारतभरची पुराण कथा आहे ती, मिथ म्हणतो आपण त्याला, लोककथा ज्या आहेत या. विष्णुदासांनी जे पहिलं नाटक लिहिलं किंवा सादर केलं, लिहिलं म्हणण्यापेक्षा सादर केलं, ते सीता स्वयंवराख्यान. त्याच्यानंतर राजेसाहेब म्हणाले, तुला अजून असं काही नाटकं लिहिता येतील का. एका वर्षात विष्णुदासांनी रामकथेवर 10 नाटकं लिहिले. म्हणजे ते फक्त पद्य लिहायचे, गद्याचा भाग उत्स्फूर्त असायचा, कुठलाही लोकनाट्यामध्ये असतो तसा विष्णुदासांच्या नाटकामध्ये सुद्धा. तर हे सगळं पाहत आले मी, कन्नड रंगभूमी अनुभवली, गोव्यातली अनुभवली, कोकणामधली निरनिराळ्या ठिकाणची अनुभवली. आणि तिथे मला असं जाणवलं की या सगळ्या कथांच्यामधनं कुठे न कुठेतरी रामकथा येतातच. दशावतारामध्ये तर त्या फार येतात. कन्नडमध्ये गेलं तर कन्नडमधला महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर, मी सांगलीला गेल्याचा मला हा फायदा झाला की महाराष्ट्र आणि कर्नाटकामधली सीमारेषा 100 ते 140 बेळगावच्यातला किलोमीटरवर आहे. बेळगावचे आणि कर्नाटकातले माझे खूप मित्रमैत्रिणी त्या काळामध्ये झाले, अजूनही आहेत, ते वाढतच गेले पुढच्या काळात. तर
त्या कन्नडमध्ये तर ह्या सबंध रामकथा फार मोठ्या प्रमाणावर यक्षगानामध्ये सादर होतात. कुठल्याही नाट्यामध्ये अनेक उपप्रकार असतात, एकच एक असा प्रकार नसतो. तसं त्या कन्नडमध्ये सुद्धा, कर्नाटकामध्ये सुद्धा त्या जे असतात नाटकाचे, त्याला खेळ म्हणतात. आपल्याकडे सुद्धा विष्णुदासांचे खेळ होते. आपल्याकडे सिनेमा निर्माण झाला त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा दिवसातून तीन खेळ असं म्हटलं जायचं. करमणुकीचा कुठलाही प्रकार हा खेळ म्हणूनच प्रसिद्ध होता. म्हणून नाटकाचे खेळ, चित्रपटाचे खेळ, तर दशावतारांचे खेळ, तसं कन्नडमध्ये आटाम, आटा म्हणजे खेळ. तर त्या सीमा प्रदेशामध्ये दशावतार आटा, आणि या दशावतारामध्ये दोन अवतार हे भारतभर लोकप्रिय आहेत, प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण. त्यामुळे रामचंद्राच्या कथेवर बरीच नाटकं किंवा कथानकं म्हणूयात, आटा म्हणूयात, खेळ म्हणूयात, अशी सगळीकडे, आणि कृष्णाच्या चरित्रावर. तर याच्यामुळे एक असं जाणवलं की ही रामकथा ही भारतभर सगळीकडच्या लोकमनामध्ये घट्ट रुतून बसली आहे. वाल्मिकी रामायण हे त्याच्यानंतर आलेलं असावं. मुळामध्ये ही कथा सगळीकडे, आणि ती कुठपर्यंत आहे, अभिजन परंपरेमधली लोकं ज्यावेळेला नाटकं लिहायला लागली, चित्रपट लिहायला लागले, कादंबऱ्या लिहायला लागले, त्या प्रत्येक ठिकाणी रामाची कुठली ना कुठली तरी लोककथा आलेली आपल्याला दिसते. बनगरवाडीमध्ये एक रामाची अशीच कथा आलेली आहे. आणि भारतभर आपल्याला असं दिसेल की प्रत्येक 5-25 गावाच्या मधलं एक गाव असं असतं की ती लोककथा सांगते, राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले आणि ते फिरत फिरत आमच्या गावात आले. त्यामुळे भारतातलं एकही गाव असं नसेल की जिथल्या लोकपरंपरेमध्ये रामसीता त्यांच्या गावाला गेले नाहीत. त्यांनी याची खूप इंटरेस्टिंग उदाहरणं दिली आहेत. म्हणजे एक तुम्ही या पुस्तकात एक उदाहरण आहे की एका कुठल्या तरी दशावतारात का कुठेतरी त्यांनी असं ऐकलं म्हणे की लवकुश जन्माला आल्याच्या नंतर त्यांची अंगडी टोपडी धुवायला सीतामाई कोल्हापूरच्या रंकाळा तलावावरती पण गेलेली आहे. म्हणजे इतकं खेळ रत्नागिरीला झाले, रत्नागिरीला दशावतार खेळांचं हे झालं होतं, संमेलन झालं होतं. आता पुष्कळ त्यावेळेची राजकीय मंडळी आणि ही मला खूप मदत करणारी, तो वेगळा भाग, पण त्यांना सगळ्यांना खूप इंटरेस्ट वाटला आणि मला खूप मदत केली. तिथल्या कलेक्टरांनी मदत केली, आणि ती कलेक्टरांनी मदत कशी केली मुद्दाम आपल्याला सांगते. ज्यांना लोकसांस्कृतिक दृष्टिकोन रिसर्च वगैरे जाऊ दे, तर त्याच्यासाठी जी गॅझेट्स असत जुन्या काळामध्ये, त्या गॅझेटचा खूप उपयोग झाला. आणि कोकणामध्ये आणि कर्नाटकामध्ये तिथल्या कलेक्टर लोकांनी मला गॅझेट्स उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा असा होतो की देवस्थानं कुठे, तिथे कुठले उत्सव होतात, कुठल्या काळात होतात, म्हणजे आपल्याला जायला ते सोयीचं होतं. तर तो दशावताराचा खेळ झाला. आणि तिथे एका खेळामध्ये ती गाणी असतात ती ठराविक पद्धतीने, तर ते सीतामाई बाळूती धुवायला लवकुशाची ती कोल्हापूरच्या रंकाळ्यात आली. आता कोकणातली बाई कोल्हापुरामध्ये येते सहज. ते आमच्या दुष्काळी प्रदेश माणदेशाचा, तिथे राम लक्ष्मण सीता वनवासाला फिरता फिरता भाकरी खायला तिथं बसतात झाडाखाली. आणि ती सीतामाई तांब्यावर पाणी मागत सगळ्या दारोदार हिंडते, कारण कुठेही शेतकरी मंडळी, श्रमकरी मंडळी भाकरी खायला बसले झाडाखाली की पाणी लागतं तांब्यावर, कोणाजवळनं तरी मागवून घेतात. गावात कोणी पाणीच देईन तिला, आम्ही नाही बाबा पाणी, आम्ही डोक्यावरनं पाणी आणतो आणि तुला कुठं द्यायचं. मग रामाने शाप देऊन टाकला, या गावात पाणीच पडणार नाही. एक दुसरी कथा सापडते जरा 5-10 किलोमीटरवर गेल्यानंतर, ते भाकरी खायला बसल्यावरनं बरोबर पाऊस पडायला लागला, भाकरी ओली झाली तिथं. हां, मग राम म्हणले आता इथं पाऊस पडणार नाही, म्हणून पाऊस पडत नाही. माणदेश कोरडा का झाला याच्या स्पष्टीकरण कथा. भौगोलिक सत्य एवढंच आहे, आता आम्ही वैज्ञानिक हे चिकटवायला लागलो की कसं होतं ते, भौगोलिक सत्य एवढंच आहे की तो पर्जन्य छायेचा प्रदेश आणि त्यामुळे तिथे पावसाचे ढग तिथपर्यंत पोचत नाहीत पहाडी प्रदेशमध्ये असल्यामुळे. पण या रामकथा या अशा भारतभर कुठे ना कुठेतरी लोकमनामध्ये रुजून बसलेल्या आहेत. त्या नाटकामध्ये आहेत, चित्रपटामध्ये आहेत, गावागावामध्ये म्हणत आहेत, उखाण्यात आहेत, रिच्युअल्समध्ये. पण याच्यातली एक सगळ्यात गंमत मोठी जी दिसते ती अशी की अभिजनांच्या संस्कृतीमध्ये किंवा अभिजनांच्या लेखनामध्ये, परफॉर्मन्समध्ये सगळीकडे दिसणारा राम हा धनुर्धारी आहे, तो देव आहे, तो
एक बराच मोठा संदर्भ बिंदू आहे, अस्मिता आहे वगैरे वगैरे. आणि आज तर राम कोण आहे हे वेगळं सांगण्याची काही गरजही नाही, तो आपला विषयही नाही आज. पण ह्या लोकसाहित्यामध्ये दिसणारा राम आणि सीता हे असे जवळचेच आहेत, कोणीतरी शेजारी राहणारे आहेत. ती सीता वहिनीसारखी आहे, तो राम हा भावासारखा आहे. रामाला शिव्या दिलेल्या आहेत, रामाचा उद्धार केलेला आहे. सीतेला तू अशी कशी सोडून दिलीस म्हणून जाब विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो कोणीतरी देव आहे आणि त्या देवाशी आपण असं कसं बोलावं असं कुठे संकोच असं काही दिसत नाही. आपल्यासमोर राम आहे म्हणून आपल्याला असं वाटतं, पण एकूण लोकसंस्कृती जी आहे ना, ती लोकसंस्कृती ही भावनेच्या अंगाने जास्त जाणारी आहे. आणि अभिजन संस्कृती जी आहे ती तार्किकतेच्या अंगाने जास्त जाणारी आहे. लोकसंस्कृतीचे मोठे अभ्यासक आणि कलावंत द. ग. गोडसे यांनी या दोन परंपरांच्यासाठी दोन फार छान शब्द वापरलेले आहेत की लोकसंस्कृती केवळ रामकथेपुरती नाही, कुठलीही म्हणजे कुठल्याही देवाची कथा लोकपरंपरेतली घ्या आणि अभिजन परंपरेतली घ्या, याच्यामध्ये फरक पडतोच आणि तो खूप जमीन आसमानाचा अनेक वेळेला असतो. लोकसंस्कृतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्या जगण्याशी बांधलेल्या आहेत. आणि विशेषतः गीतं कथा, आणखीन कथा वेगळी आणि गीतं वेगळं असं नाहीच आहे, कथा गीतं आहेत. आणि लोकसंस्कृतीमधले जे करमणुकीचे आविष्कार आहेत, आता हल्ली आम्ही अभ्यास करताना म्हणायला लागतो NSG वगैरे गेल्यानंतर हे टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ वगैरे वगैरे, तर ते टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ हे तुमच्या माझ्या जगण्यामध्ये आहे हो, म्हणजे परंपराशील जगण्यामध्ये आहे. परंपराशील असा हिंदीमध्ये फार छान शब्द वापरला आहे त्याच्यासाठी. परंपराशील जगणं हे लोकसांस्कृतिक आहे. म्हणजे कसं, द. ग. गोडसे म्हणतात की लोकसंस्कृती लोकजीवन हे गतिमानी आहे, याची एक गती असते आणि त्या गतीशी ते बांधलेलं असतं. आणि ही गती कुठली आहे, निसर्गाची. बाईच्या गाण्याची सुरुवात कुठे होते, उगवला नारायण चपाती उगवताना पाणी पड माझ्या कुटुंबाच्या चित्र, तिथपासून सुरू होतं. तर हे असं सगळं लोकसंस्कृतीतलं जगणं गती असते ती जगण्याची, आणि त्या जगण्याच्या गतीबरोबर ते गाणं येत असतं. मग ते कुठलंही गाणं, दळणाचं गाणं दळण्याच्या गतीबरोबर, शेतकऱ्यांच्या पुरुषांची गाणी बलरीचं गाणं बलरीच्या गतीबरोबर, आणि कुठल्या ना कुठल्या तरी दैनंदिन कामाशी ही गीतं कथा बांधलेल्या आहेत, जगण्याशी बांधलेल्या आहेत. जगणं वेगळं आणि करमणूक वेगळी असं नाही. म्हणजे ते भरताने नाट्यशास्त्रामध्ये जे सांगितलं आहे की सगळे श्रम करून सगळं थकल्यावर मग नाटक पाहायला जावं, दुःखार्तानाम श्रमार्तानाम शोकार्तानाम तपस्विनाम विश्रामजननम लोके नाट्यमेतन्मया कृतम असं भरत म्हणतो. परंतु तो अभिजनांच्या मधला भरत म्हणतो की दमलेल्या लोकांच्या विश्रामासाठी मी नाटक करतो. लोकसंस्कृती काय म्हणते, गाण्याच्या नादात तुला वडीते दगडा, गाण्याच्या नादात, गाण्याच्या नादात तुला वडीते दगडा, वडीते दगडा जात ओढतीये, जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ, ईश्वर जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ, बयाच्या दुधाचा सया पाहतात अनुभव. बया म्हणजे आई, माझ्या माऊलीचं दूध माझ्या मनगटी खेळत. तर ही गती आहे जगण्याची. तो शेतकरी आहे, तो शेतकरी शेतात काम करतो, त्या शेतातच्या कामाची एक गती आहे, नांगराची एक गती आहे, मोटेची एक गती आहे. म्हणून ती बलरीची गीतं त्या तालात येतात, त्या चालीत येतात की कापणी करायची. खरं आहे. आता आपण सीतायनाकडे जाऊयात परत. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रामकथा नाही, तुम्ही त्याला सीताकथाच म्हणता, त्याच्यामुळे मी ही सीताकथा हा शब्द वापरते. भारतभरातल्या लोकसंचितामधून जी तुम्ही वेगवेगळी रामकथा आणि सीताकथा जमवल्या आहेत, त्याच्यामध्ये आणि वाल्मिकी रामायणामध्ये जे सर्वसाधारणपणाने माहिती असलेली जो कथाभाग आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्ती तर वेगळी आहेच, पण आशय पण पूर्णपणाने वेगळा आहे, कहाणी पण पूर्णपणाने वेगळी आहे. साधारणपणाने सीतेचं हरण करून रावण तिला लंकेला घेऊन जातो आणि राम रावणाचा पराभव करून सीतेला घेऊन परत अयोध्येमध्ये येतो, इथपर्यंतचा कथाभाग हा साधारणपणाने सगळ्या लोकरामायणामध्ये पण सारखा दिसतो. पण त्याच्यानंतर जरा तुम्ही दुसरा वनवास म्हणता सीतेचा, तो कथाभाग मात्र वेगवेगळ्या लोकरामायणांमध्ये लोकसीतायणांमध्ये पूर्णपणे वेगवेगळा आलेला आहे.
त्याच्याबद्दल थोडं सांगता का? पण त्यापूर्वी मगाचा अर्धवट मुद्दा पूर्ण करते, कारण मी मास्तर आहे, मुद्दा अर्धवट सोडून चालणार नाही. नोकरी संपली तरी मास्तर की संपत नाही. तर दगा गोडसे त्याला गतिमानी म्हणतात लोकसंस्कृतीला, आणि अभिजन संस्कृती, कारण तुला त्याच्याशिवाय पुढचं म्हणणं करणार, ती गणितमानी आहे. गणितमानी म्हणजे ती बंदिस्त होते, ते ठरवून होतं. लोकसंस्कृतीतलं जगणं हे ठरवून नाही होत, ते आपोआप होतं, एकानंतर दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, म्हणून टोटल एक्सप्रेशन. म्हणून ते गाणं वेगळं, जातं वेगळं, अमुक वेगळं, असं वेगळं वेगळं होत नाही. लोकसंचा कुठलाही आविष्कार घ्या, मग ते जागरण असू दे, गोंधळ असू देत, किंवा दशावतार असू देत, त्याच्यामध्ये कथाही असते, गीतही असतं, नृत्य असतं, वादन असतं, सगळ्यांचा सगळं एकत्र. आणि परत एकच व्यक्ती सगळं करू शकते, म्हणजे म्युझिक डायरेक्टर वेगळा, ते ड्रेस अँड ड्रेपरी करणारा वेगळा, नेपथ्य करणारा वेगळा, असं काही नाही. तोच उठतो, दोन बाजूला पडदे घेतो, ती पट्टी धरतो आणि गणपती नाचत नाचत त्याच्यानंतर येतो, परत तोच गाणं म्हणायला लागतो, या नाचत रुमझुम चरणा हो गजवदना रंगणा, तोच वाद्यही वाजवायला लागतो. परत मध्येच काहीतरी आडवं आलं तर अरे हाड म्हणून त्या मांजरालाही तो हाकलतो आणि परत आपल्या जाग्यावर येतो. ती गती जी आहे, ती गती ते सोडत नाही आहे, ती जगण्याची गती कलांच्यामध्ये आहे, जगण्यामध्ये आहे, कामामध्ये आहे. आणि म्हणून ती या सीताविषयक किंवा रामविषयक आविष्कारामध्ये आहे. ते गणितमानी आली की बंदिस्त येते, विघटन सुरू होतं. म्हणजे संघटन असतं जगण्याचं, त्या संघटनाचं विघटन सुरू होतं, ज्याच्या परम टोकावर आज आपण आहोत आणि मला वाटतं आपण शेवटी तिथे येणार आहोत. की जे संघटित जगणं आहे सगळं आपलं, आणि म्हणून म्हणतो की आता भावना कमी झाली, भावना वेगळी आणि कर्तव्य वेगळं आणि विचार वेगळा, ही गोष्ट लोकपरंपरेमध्ये फारशी तुम्हाला दिसत नाही कुठल्याही. म्हणजे ते स्वयंपाक असू देत, पोराला सांभाळणं असू देत, शेतातलं काम असू देत, सुताराचं असू दे, लोहाराचं असू दे, गावची जत्रा असू दे, काहीही असू दे, तो भावनिक अनुबंध जो आहे तो अतिशय घट्ट आहे, तो निसर्गाशी आहे आणि म्हणून माणसांशी आहे. कारण माणूस हा निसर्गाचा एक जगण्याचा अविभिन्न भाग आहे. माणूसच नाही, त्याच्या भोवतालची सगळी पशु पक्षी ही सगळी जनावरं. म्हणून तुम्हाला त्या कादंबऱ्यांच्यामध्ये सुद्धा फरक दिसेल, 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी झालेल्या कादंबऱ्या आणि 20व्या शतकानंतर झालेल्या याच्यामध्ये. तर हे तुम्हाला साहित्यामध्ये दिसतं, कलांच्यामध्ये दिसतं, स्वयंपाकघरात दिसतो, तुमच्या माझ्या पोशाखामध्ये दिसतं. तर ह्या सीता कथांच्या बाबतीत सीता ज्यावेळेस येते, त्यावेळेस लोकपरंपरेमध्ये ज्यावेळेस ही सीता किंवा रामायण येतं, त्यावेळेस लोकांना ते जगणं जास्त महत्त्वाचं, की ही सीता कशी जगली असेल, रामाच्या बरोबर आली तर कुठल्याही बाईला कुठल्याही संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात आपला सहचर बरोबर असला की तिला समाधान असतं, पण सहचर दुरावलाय म्हटलं की ती एकाकी पडते, ती शोकग्रस्त होते, किंवा ती आक्रमक तरी होते. लोकपरंपरेमध्ये ती आक्रमक झालेली सहसा दिसत नाही, झालेली दिसते. परत थोडासा विषय वेगळा येईल आणि तुम्हाला जागेवर आणशील मला माहिती आहे, पण आता ते लोक दैवतांच्या बाबतीमध्ये होतं, मोठं स्त्री दैवतांच्या बाबतीत प्रामुख्याने, आणि त्यामुळे दक्षिणेकडच्या काही कथा तशा आहेत, तो भाग आपण सोडून देऊ. प्रश्न तुझा असा आहे की मला सीता ही महत्त्वाची वाटली, मला नाही वाटली, लोकपरंपरेतल्या सगळ्यांनाच वाटली, सगळ्यांनाच वाटले. आणि मी ह्या कथा मुद्दाम काही गोळा केलं नाही, मी तुम्हाला सांगते मुद्दाम आयुष्यात काही करायचं म्हणून मी केलं नाही, ते माझं गतिमान्य झालं, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं. म्हणजे विष्णुदासांच्यामधनं मी गोव्यामध्ये गेले, दशावतारात गेले, आणि तिथे मला या गमती गमती सापडत गेल्या. म्हणजे तुम्ही या सगळ्याचं सूत्र सांगताना असं म्हणता, जे मला खूप महत्त्वाचं वाटतं, की रामाविषयी आदर आहे
रामाविषयी प्रेम तर आहे, आदर आहेच. रामाचे जे सद्गुण आहेत, सद्गुणांची यादी आहे मोठी, त्या सद्गुणांविषयी एक विशिष्ट प्रकारची अप्रूप पण आहे. पण रामाचा धिक्कार पण तितकाच तीव्र आहे. त्याच्यानंतर सीतेबद्दल आत्मीयताच आहे फक्त. आणि तुम्ही अजून असंही म्हणता की लक्ष्मणाबद्दल अधिक उंच असं आदरस्थान आहे. हे मला फार महत्वाचं वाटतं तुमचं निरीक्षण, त्याच्याविषयी सांग. याचंही कारण असं की त्या लोकपरंपरेत जगलेली मी पाहिजे म्हणून. कारण रामाबद्दल आदर अनेक ओव्यांच्यामधनं व्यक्त झाला आहे. त्या बोलताना आता मला एवढा अवसर नाही, कारण मी त्याच्यात शिरले तर मग परत माझं रामायण सुरू होईल. परंतु रामाबद्दल आदर पुष्कळ आहे, भक्ती आहे. लावलं रामायण अध्याय झाले सात, टिपा इंदुरा गेली तार, म्हणजे रामायण पोथी लावली आणि ती पोथी ऐकायला इंदूरला तार केली आणि तिथल्या लोकांना सांगितलं ऐका रामायण म्हणून. तर अशा या सगळ्या गमती आहेत त्याच्यामध्ये की ती बाईला त्या रामाबद्दलसुद्धा अपूर्वाई आहे. अगदी सगळ्यात शेवटीसुद्धा त्या सीतेला वनवास झाला हे झालं, रामाला तिने जरा डावं माप दिलं हे जरी झालं, तरी शेवटी ती रामाला थोडंसं जस्टिफिकेशन देते. थोडंसं काय म्हणते ते की कलियुग होतं आणि त्या कलियुगामध्ये हे असं व्हायचं, देव माणसाच्या मनामध्ये सुद्धा थोडासा कली शिरतो. हां, तर त्यामुळे देव माणसाच्या मनी कलियुग शिरला होता असं ते रामाचं सुद्धा जस्टिफिकेशन करते की ते कलियुग होता ना म्हणून तो राम तसा वाढला. आणि हे फक्त रामाच्याच बाबतीत होतं असं नाही, असं अनेकांच्या बाबतीमध्ये होतं आहे. ते आता इतर देवांच्या बाबतीत आपण जायला, पण लक्ष्मणाबद्दल फार विशेष प्रेम आहे ह्या लोकपरंपरेला. अभिजन परंपरेमधल्या म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा लक्ष्मण हा सातत्याने म्हणजे तो आदर्श बंधू वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु लक्ष्मणाचं आणखीन रामाच्याबद्दलच्या ज्या कथा आहेत सगळ्या म्हणजे अभिजन परंपरेमधल्या आणि लोकपरंपरेमधल्या सुद्धा, तर त्याच्यामध्ये पुष्कळदा लक्ष्मण हा रामापेक्षा अधिक सरस आहे. आणि सीतेचं आणि लक्ष्मणाचं जे नातं आहे ते धाकटा दीर आणि मोठी वहिनी याच्यामध्ये जुन्या आमच्या परंपरेमध्ये म्हणजे शेतकरी कुटुंबांच्यामध्ये तर एकत्र सगळी असायची आणि त्याच्यामध्ये मोठा दीर हा बापाच्या जागी आणि मोठी वहिनी ही आईच्या जागी. आणि मग त्याच्यामधल्या फार गोड ओव्या लोकपरंपरेमधल्या सुद्धा आहेत की धाकला माझा दीर वहिनी म्हणाया लाजतो, धाकला माझा दीर वहिनी म्हणाया लाजतो, बंधू पाठीचा साजतो, माझ्या पाठचा बंधू असावा असा तो आहे. तेव्हा लक्ष्मण कायम रामाचाच बंधू होऊन राहतो असं नाही, सीतेचाही तो रक्षक बंधू असतो. आणि म्हणून रामसुद्धा त्या हरणाला मारायला गेल्यानंतर लक्ष्मणा धाव म्हणायला लागला. कारण रामालाही माहिती होतं, रामाने बिंदासपणे सीतेला लक्ष्मणावर सोपवलेली होती त्या बुद्ध जातकामध्ये म्हणजे दशरथ जातकामध्ये. तर त्या लक्ष्मणाने आणि सीतेने सरळ सरळ रामाला सांगितलं आहे हे वनवासात आता आपण आलेलो आहोत, ते कंदमुळं अन्नबिन्न शोधायचं ते काम आम्ही करतो, तू तुझं मनन चिंतन ध्यान वगैरे काय असेल ते कर. आणि ते लक्ष्मण आणि सीता हे जातात, फळं बिळं शोधून आणतात, त्याला खाऊ घालतात, हे करतात. आणि राम आपला बेशपैकी ते चिंतन मनन वगैरे करत असतो आणि त्याला बुद्ध जातकामध्ये राम पंडित म्हटलेलं आहे की तो चिंतन करणारा आहे आणि तो तटस्थ आहे, तो पंडित आहे. त्यामुळे दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो शोक करत नाही. आणि मग आमच्या महाराष्ट्रातले वाल्मिकीसुद्धा आधुनिक म्हणतात दैव जात दुःखे भरता दोष हा कुणाचा, दशरथ जातकामध्ये आहे. की त्याला ज्यावेळेला विचारलं, लक्ष्मण म्हणायला लागला, सीता म्हणायला लागली, ते शोक करायला लागले, अरे तुला रडायला कसं येत नाही, तुझे वडील वारल्याचा संदेश घेऊन हा माणूस आलेला आहे अयोध्येहून. तो म्हणतो कशासाठी रडायचं, माणूस जन्माला आला की केव्हा तरी मृत्यू हा होणारच. हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान राम तटस्थपणे सांगतो, लक्ष्मण सांगत नाही. तो सीतेला जास्त जवळचा आहे, त्याची भावभूमी सीतेशी जास्त मिळते जुळती आहे. त्यामुळे
लक्ष्मणाचं आणि सीतेचं, आणि लक्ष्मण नेहमी सीतेची बाजू घेतोय, म्हणजे अगदी त्या अभिजन परंपरेमध्ये सुद्धा, वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा रावणाचा वध झालेला आहे, तिथे रावणाची चिता जळते आहे, सीतेला ते पुन्हा अग्निदिव्य वगैरे करायला सांगतो आहे राम, हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला सुद्धा हळहळतो एकटा लक्ष्मण की कशाला तिला अग्निदिव्य करायला सांगायचं, तिची काय चूक आहे. म्हणून दोन व्यक्ती या सामान्यपणे सगळ्या रामायणांच्यामध्ये, अभिजन पण आणि लोकरामायणामध्ये, सीतेच्या बाजूने सातत्याने उभ्या आहेत, एक लक्ष्मण आणि दुसरा हनुमान. तो हनुमान तर सारखा तिच्यावर पाळत ठेवूनच बसलेला आहे त्या अशोकवनामध्ये. ते मुद्रिका देतो, रामनामाचा ती जप करते, ते रामाला येऊन सांगतो, मग ते रामाला शोध लावतो वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे त्या वानराबद्दल, म्हणजे त्या हनुमानाबद्दल सुद्धा लोकपरंपरेतल्या बाईला फार जवळीक वाटते, कारण तो सीतेचं सीतेला सारखा पाठिंबा देतो आहे. आणि राम ज्या ज्या वेळेला सीतेवर आरोप करतो आहे, त्या त्या वेळेला लक्ष्मण रामाला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आहे की तू पुन्हा पुन्हा तिला अग्निदिव्य करायला लावू नकोस. दक्षिणेकडे तर मला आमच्या एका पत्रकार मित्रांनी कथा सांगितलेली होती टाइम्स ऑफ इंडियाच्या, की कर्नाटकामध्ये एक कथा आहे की राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेमध्ये ओढा लागला. आता अभिजन कथा आणि लोककथा यांची सांधेजोड कशी होते म्हणून सांगते. एक ओढा लागला, ओलांडून जायचं होतं, राम आपले एकटे गेले निघून. आता सीतेला तो ओढा ओलांडता येईना सगळ्या ह्याच्यात, लक्ष्मणाने तिला उचललं आणि तो ओढा ओलांडून गेला. पण तिला उचलल्यानंतर त्याची नजर तिच्या पायाकडे होती फक्त. आणि मग आमचे वाल्मिकी म्हणतात, हीच राघवा हीच पैंजणी, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले, नूपरम त्वाभि जानामी नित्यपादाभि वंदना. हे संस्कृतामध्ये येतं, हे प्राकृतामध्ये येतं, हे लोककथेमध्ये येतं, अशी एक लिंक असते. म्हणून लोकसंस्कृतीच्या अभ्यासाच्या बाबतीत मी नेहमी म्हणत असते की हा जो सगळा प्रवास आहे माणसाच्या जगण्याचा, हा आदिम ते अद्यतन, आपल्या सगळ्या जगण्यामध्ये आदिमतेचे खूप मोठे अंश असतात. आणि ते चालीरीतीमध्ये, रूढीमध्ये, आपल्या प्रवृत्तीमध्ये, आपल्या सणावारामध्ये कुठे ना कुठेतरी राहतात. आणि त्याला शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं, हे जे अवशेष असतात, लाईफ फॉसिल, ते फॉसिल जरूर आहेत, म्हणजे ते अवशेष जरूर आहेत, परंतु ते लाईव्ह आहेत, ते अजूनही जिवंत आहेत. आणि असे आपल्याला अनेक ठिकाणी आपल्या जगण्यात दिसतात, फक्त या कथांच्यामध्ये नाही, अगदी आपल्या चाली रीती रूढी रोजच्या जगण्यामध्ये हे लाईफ असेल, तसा हा लाईफ असेल एक. आता तुम्ही जसं म्हणालात की हनुमान आणि लक्ष्मण याच्याबद्दल एकूणच लोकपरंपरेतल्या सीतायनांमध्ये खूप आपुलकीची भावना दिसते, कारण या दोघांनी सातत्याने सीतेला मदत केलेली आहे. जेव्हा जेव्हा रामाने तिला संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं, तेव्हा रामा तू चुकतोयस असं सांगण्याची हिम्मत आणि क्षमता त्यांनी दाखवलेली आहे. याच्यामध्ये आणखीन दोन पात्रं दिसतात जी वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहेत. एक म्हणजे लोकसंस्कृतीच्या रामकथांमध्ये किंवा सीताकथांमध्ये तुमच्या भाषेमध्ये सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणारा आणि त्याची कुजबूज प्रजाजनांमध्ये पसरवणारा धोबी नाहीच आहे, तो परीक नाही आहे. आणि दुसरा एक फार महत्त्वाचा व्यक्ती सगळीकडे दिसते, ती म्हणजे तातोबा नावाचा एक नवीन पात्र हे या लोकसंस्कृतीमधल्या सगळ्या घटकांनी त्या रामायणामध्ये आणलेलं आहे आणि ते फार गोड आहे. तर ही जी दोन पात्र आहेत, एक नाही आहे आणि एक आहे, आणखी अजून एक तिसरी आहे, ती म्हणजे एक नणंद आहे सीतेला. म्हणजे सर्वसाधारणपणाने राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नला बहीण होती हे काही सर्वसाधारण ज्ञानामध्ये नाही आहे, पण या लोकरामायणांमध्ये मात्र एक चांगू नावाची कोणीतरी नणंद पण या बायकांनी सीतेला आणलेली आहे. तर ह्या नव्या पात्रांबद्दल सांगा आणि विशेष करून त्या तातोबाबद्दल सांगा. मराठीमध्ये ते नंदाचं नाव चांगू आहे, दक्षिणेकडे जे आहे कर्नाटकामध्ये तिला कुकवा म्हटलेले, कुकवा. आणि ती कैकेयीची मुलगी आहे असं त्या कर्नाटकामध्ये.
आणि अभिजन परंपरेमध्ये सुद्धा यांना म्हणजे दशरथाला एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न बिग्न झालं होतं. त्याने काय भावांच्या संसारात ढवळाढवळ वगैरे काही केलेली नाही आहे. परंतु लोकपरंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की आपलं जगणं बायका या सीतेमध्ये प्रतिबिंबित करताना दिसतात. ही सीता आणि मी वेगळी नाहीच, आम्ही अभिन्न आहोत. माझं जे जगणं ते सीतेचं आणि सीतेचं जगणं ते माझं, असं त्या बायकांनी आपलं प्रतिबिंब त्या सीतेमध्ये सातत्याने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे बायकांच्या जीवनामध्ये सगळ्यात पीडादायक गोष्ट जर कुठली असेल तर ती सासुरवास. ती रामायण महाभारतापासून ते आत्ताच्या सिरियलपर्यंत सगळीकडे आपल्याला दिसते. म्हणजे मी जे म्हटलं ना लाईफ असेल ते असे असतात की कुठेतरी ते अंतर्मनामध्ये रुजून बसले. आणि ह्या छळणाऱ्या ज्या आहेत त्या दोन खलनायिका आपल्याकडे परंपरेत आहेत, एक सासू आणि दुसरी नणंद. नणंद या शब्दाची लोकभाषेतली व्युत्पत्ती आहे, न आनंद. आपणही आनंद घ्यायचा नाही जगण्यातला आणि दुसऱ्यांनाही घेऊ द्यायचा नाही, आणि विशेषतः बावजेला. दुसरं आपल्याला असं दिसतं, मी पुन्हा सांगते लाईफ असेल म्हणून, की ही जी नणंद आहे लोकपरंपरेतली, ती चांगू नणंद आहे. तर ती त्या कथेमध्ये सांगितलं आहे सगळं की तिचं लग्न बिग्न झालं होतं, तिला सासर बिसर बरं मिळालेलं होतं, परंतु ती फार भांडकुद होती. त्यामुळे ते सासरीसुद्धा भांडायची आणि त्यामुळे ती नवऱ्याला सोडून माहेर येऊन राहिली कायमची. आजच्या सिरियल तपासून बघा, प्रत्येक सिरियलमध्ये अशी अक्षरशः राहिलेली सिरियलचीच गोष्ट वाटते. ही सिरियलची गोष्ट वाटते कारण ही सिरियलच आहे आपलं जगणं. आदिम ते अद्यतन असा हा प्रवास आहे मानवी जीवनाचा. आणि त्यामुळे तुम्ही अँथ्रोपॉलॉजी आणि सोशोलॉजीच्या अंगाने जर या सगळ्या आपल्या जगण्याकडे बघाल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल, कलांचाही होईल, आपल्या जगण्याचाही होईल. तर हे सासर सोडून माहेरी आलेली आहे, ती प्रपंचामध्ये स्वतः अतृप्त आहे आणि त्यामुळे त्या भावाचा आणि भावजाईचा सुखी संसार तिला बघवत नाही आहे. म्हणून ती चांगू नणंद असेल किंवा ती कुकुवा असेल, ती कुकुवाही तशीच आहे कर्नाटकामधली. तर हा एक भाग. दुसरा तू विचारला तातोबा काय झालं या सगळ्या लोकपरंपरेमध्ये. अभिजन परंपरेमध्ये असं स्पष्टीकरण दिलं जातं आपल्याकडे सुद्धा. आपलं नाशिक म्हटलं की काळा रामाला, गोरा रामाला, पंचवटी आली, तपोवन आलं, मग ते सीता गुंफा आली. आता सगळ्या रामा म्हणजे मी जर पंचवटीत शिरले तर फार पंचायत होईल कारण माझं आजोळ पंचवटीत आहे ना, त्यामुळे दुसरा कार्यक्रम करायला लागेल. तर तिथे सीता गुंफा एक दाखवली जाते आपली. आणि अभिजन परंपरा असं सांगते कारण सीतेवर अन्याय झाला हे कबूल करायचं नाही अभिजन परंपरेला. मग काय म्हणायचं, सीतेची छाया तो घेऊन गेला आणि खऱ्या सीतेला त्यांनी त्या गुहेमध्ये लपवून ठेवली. हे अभिजनाचं स्पष्टीकरण आहे. किंवा दुसरं स्पष्टीकरण असं आहे, रामाने सीतेला दुसऱ्यांदा वनवासाला पाठवलीच नाही. ही जी कथा आहे त्याला उत्तर रामायण असं म्हणतात किंवा उत्तरकांड असं म्हणतात. रामायणाची सात कांड, कांड म्हणजे प्रकरण अध्याय, त्या सात कांडामध्ये पहिली कथा आहे त्याच्या जन्मापासूनची, हे काय वनवासातनं रावण दहनापर्यंतची. पण पुढचं जे आहे की परत सीतेला आणलं, परत ती गर्भवती झाली, परत तिला वनवासात पाठवली. अभिजन परंपरेतले पंडित लोक असं म्हणतात की हा प्रक्षेप आहे, म्हणजे मागून घुसडलेला आहे. आपल्याला जे पसंत नसेल तो प्रक्षेप आहे असं सांगण्याची इथली अभिजन परंपरा आहे. आणि ते अनेक बाबतीत आहे, सर्व पोथ्या पुराणांच्या बाबतीत आहे, मनुस्मृतीबाबत सुद्धा आहे. जाऊ दे, पण आमच्या नरहर कुरुंकरांचं एक वाक्य फक्त सांगते. ते म्हणाले, सगळ्यांना आपल्या धर्माबद्दल प्रचंड अभिमान असतो, तो असायला हरकत नाही, पण तो अभिमान का असतो, कारण त्यांनी आपले धर्मग्रंथ बारकाईने वाचलेले नसतात. कारण प्रत्येक ग्रंथामध्ये काही ग्राह्य आणि काही त्याज्य असं असतं. कारण कुठलीही परंपरा ही एक प्रवाह असतो आणि प्रवाह म्हटलं की त्या प्रवाहामध्ये शुद्ध अशुद्ध हे मिसळतच असतं.
डॉक्टर ढेऱ्यांनी त्याच्यासाठी म्हटलं आहे आणि संस्कृतमधल्याही काही पंडितांनी म्हटलं आहे, लोकसंस्कृतीचा अध्ययन करणाऱ्या म्हणजे एम एन श्रीनिवासनसारख्या लोकांनी म्हटलेलं आहे, विशेषतः रामायणाच्या बाबतीमध्ये, की हा एक प्रवाह आहे. आणि प्रवाह कुठलाही म्हटलं की तो कधी शुद्ध असतो, कधी अशुद्ध असतो, त्याच्यात गाळसाळ निर्माण होतं, कधी तो जाणीवपूर्वक दूषित केला जातो, कधी जाणीवपूर्वक स्वच्छही केला जातो. त्यामुळे या पारंपरिक कथामध्ये काही कथा या नवीन येतात, काही गळून पडतात, काही परिवर्तन होऊन जगतात त्या चालीरीती रूढींच्या बाबतीत, काही जाणीवपूर्वक परिवर्तन केलं जातं राजसत्तेला आणि अर्थसत्तेला सोयीचं असेल असं, ज्याचं जास्त स्पष्टीकरण देण्याचं कारण नाही. आणि हे दर युगामध्ये होत असतं, दर टप्प्यामध्ये होत असतं. तर ते तसं रामकथेत झालं आहे, तसं महाभारतामध्ये सुद्धा झालेलं आहे. तर ह्या लोकपरंपरेमध्ये या सीतेला ज्यावेळेला दुसऱ्यांदा वनवासाला पाठवलं जातं, त्यावेळेस आमची परंपरा एकतर ते नाकारतेच की हा भागच प्रक्षेप आहे, पण आत्ताच भैरप्पांची दुसरी कादंबरी आलेली आहे उत्तरकांड नावाची. दक्षिणेकडचे लोक जे आहेत ना, म्हणजे ज्याला आपण ललित लेखन करणारे, ते लोक संस्कृतीचा जास्त खोलात जाऊन अभ्यास करतात. आणि भैरप्पा आणि कारंथ असे आहेत की जे माझे अतिशय आवडते आहेत, त्यांच्याशी माझा वैयक्तिक संपर्क आहे, याला तो भाग सोडून देऊ. परंतु त्यांची उत्तरकांड कादंबरी जी आहे, ती सगळी ही आमचं लोकपरंपरेतलं रामायण जे आहे, विशेषतः सीतायन, या सीतेयांशी संवादी आहे. मागच्याच महिन्यात पुण्याला उमा कुलकर्णींच्याकडे भैरप्पा आले होते आणि त्यावेळेस हे सीतायांच्याबद्दल उमा कुलकर्णींनी त्यांना सांगितलं. ते म्हणले, तुझी कोण मराठीतली बाई आहे माझी कादंबरी चोरणारी? ते म्हणले, चोरणारी नाही आहे, तिने ते सगळ्या भारतभर कसे ते दाखवले, तुमच्या कादंबरीला पुष्टी देणारी आहे. ते म्हणले, मी गंमत केली, तिला म्हणावं याचं कन्नडमध्ये भाषांतर कर. परत विषयांतर करून सांगते, कन्नडमध्ये होईल की नाही माहीत नाही, पण सध्या हिंदीमध्ये होतं आहे आणि ते झालेलं आहे आणि कर्नाटकातल्याच व्यक्तीने केलेलं आहे, त्यामुळे ते कन्नडमध्ये. आता त्या टप्प्यावर आपण आहोत म्हणून मी तुम्हाला विचारते की अभिजन संस्कृतीमध्ये, अभिजनी ज्ञानाच्या परंपरेमध्ये काय पद्धतीने ही परंपरा वागते ह्याच्याबद्दल तुम्ही आत्ता फार मार्मिक असं विश्लेषण केलं. तुमचं सगळं प्रज्ञावंत आयुष्य बघितलं, संशोधनाचं आयुष्य बघितलं, तर तुम्ही हे समांतर रस्ते बरोबरीने चाललेला आहात. म्हणजे तुम्ही लोकसंस्कृतीचा अभ्यास खूप खोलवर जाऊन आयुष्यभर करत आलेला आहात, त्याचबरोबर तुम्ही अभिजनी परंपरा जी आहे संशोधनाची, त्या परंपरेचा पण एक खूप मोठा महत्त्वाचा भाग आहात. मला असं सांगा की ह्या लोकपरंपरेमध्ये जो एक मोकळेपणा आहे, जो आपली जी दैवतं आहेत त्या दैवतांना प्रश्न विचारण्याचा मोकळेपणा आहे, त्या दैवतांवरती टीका करण्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा मोकळेपणा आहे, हा मोकळेपणा अभिजनी ज्ञानपरंपरेनी कसा काय घालवून दिला किंवा तो कसा सुटत गेला या परंपरेच्या? म्हटलं, गतिमानी जीवन आम्ही कुंठित करून ते गणितमानी करत गेलो, म्हणजे ते बंदिस्त करत गेलो, त्यातला मोकळेपणा हा आम्ही जगण्यातलाच घालवलेला आहे. जो लोकपरंपरेमध्ये जी स्वाभाविकता होती, लवचिकता त्याला म्हटलेलं आहे, ती लवचिकता आम्ही संपवलेली आहे. आणि ती लवचिकता जशी संपत जाते तशी रिजिडिटी येत जाते. रबर ताणण्याची जी काही एक प्रवृत्ती असते, तर ती अभिजन परंपरेमध्ये ही लवचिकता फार कमी असते जी लोकपरंपरेमध्ये आहे ती. आणि म्हणूनच मग तिथे काय होतं, तुझा तो तातोबाच्या प्रश्नाकडे आपण जाऊ, त्यातनं आणखीन वळता येईल आपल्याला. तर अभिजन परंपरा सीतेला दुसऱ्यांदा वनवासात पाठवलंच नाही अशी तरी भूमिका घेते, किंवा मग तिला लपवून ठेवली, तिची छाया नेली वगैरे वगैरे अशी काहीतरी स्पष्टीकरणं देते, त्याला एक्सप्लेनेटरी टेल्स असं म्हणतात. कारण काय, थोडीशी शास्त्रीय भाषा वापरल्याशिवाय विद्वत्ता सिद्ध होत नाही ना, म्हणून ती एक्सप्लेनेटरी टेल, स्पष्टीकरण कथा येत असतात मधून मधून, तशी ती स्पष्टीकरण कथा येते. आणि हे सगळीकडे येतं, म्हणजे त्या दुष्यंत शकुंतलेच्या कथेमध्ये सुद्धा येतं की दुष्यंतावर आक्षेप घ्यायचा नाही ना, तो शकुंतलेला विसरला मग त्याला शाप मिळाला. मग शाप, उशाप, आकाशवाणी, अमुक तमुक, ह्या सगळ्या स्पष्टीकरण कथा, सोयीस्कर स्पष्टीकरण कथा याच्यामध्ये येतात, तशी सीतेच्या बाबतीत होते. पण लोकपरंपरा हे काही लपवत बिपवत नाही, सीतेला दुसऱ्यांदा वनवासात पाठवलं. आता काही कथा असं सांगतायत
मराठीमध्ये जी निरनिराळी पुराणं आहेत, आपल्याला फक्त संस्कृत पुराणं माहिती असतात. मराठीमध्ये अनेक प्रकारची पुराणं आहेत, कारण पुराण म्हणजे केवळ धार्मिक कथा असं नव्हे, तर जाती पुराणं मोठ्या प्रमाणावर आहेत. सहज जाता जाता सांगते, आमच्या रमेश भाऊला माहिती आहे सगळं हे आणि मंगलाबाईला, की जाती पुराणं मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या स्वतःकडे 5-6 जाती पुराणं आहेत, म्हणजे धनगरांचं पुराण आहे. धनगरांच्या एका पुराणावर तर डेऱ्यांनी मी बरोबरच अभ्यास केलेला होता. तर धनगरांचं आहे, कासारांचं आहे, दांभिकांचं आहे, नाभिकांचंही पुराण आहे. तर अशी बरीच पुराणं असतात. तशी स्त्रियांनी रचलेल्या किंवा पुरुषांनीही रचलेल्या जी कथागीतं आहेत ती पुराणसदृश आहेत. तर तशा त्या पुराणसदृश अशी रामायणावरची एक कथा आहे, त्याला लवकुशाचं आख्यान असं म्हटलं आहे. अंकुश पुराण असं त्याचं नाव आहे. त्याचं सगळं स्पष्टीकरण मी दिलं आहे, ते मला अंकुश पुराण कुठे मिळालं, कसं मिळालं, काय मिळालं वगैरे वगैरे. तर त्या अंकुश पुराणामध्ये आणि इतरही सगळ्या कथांच्यामध्ये सीतेला राम वनवासाला पाठवतो, लक्ष्मणाला सांगतो तिला घेऊन जा. आता काही कथा अशा आहेत याच्यामध्ये की राम नुसता तिला वनवासात सोड म्हणून सांगत नाही. वधवाया नेली सीताना, जो इसाळू नवरा असतो की आपल्या बायकोच्या शिलाबद्दल जरा जरी संशय आला तरी काय करायचं, संपवायचं. शील भ्रष्ट झाली म्हणून, आणि बाईचं शील म्हणजे फक्त तिचं लैंगिक जीवन, आणि त्याच्याबद्दल शंका जरी आली तरी तिला संपवायची. कुठलंही वर्तमानपत्र उघडा, दर 2 दिवसाआड ही बातमी दिसते की नाही पत्रकार भाऊ, हे लाईफ असेल आहे मानवी जीवनातलं. कारण काय आहे की जी अँथ्रोपॉलॉजी आणि सोशॉलॉजी याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामधले संबंध, विवाह संस्था जसजशी रिजिड होत जाते तसतशी स्त्रियांच्यावरची बंधनंही वाढत जातात आणि ती तिच्या लैंगिकतेशी फक्त जोडली जातात, तसं इथेही होतं. आणि म्हणून अनेक कथा असं सांगतात की रामाने सीतेला नुसतं वनवासात नाही पाठवलं, तू जा हिचा वध कर, नुसता वध करू नको, त्याचा पुरावा मला आणून दाखव, तिचा उजवा बाहू रक्ताळलेला मला आणून दाखव. त्याचं सगळं स्पष्टीकरण आहे. त्या मूळ कथा वाचा नाही तर तुम्ही पुस्तक वाचणार नाही, सगळ्या गोष्टी मी सांगत बसले तर. तिला वध करण्यासाठी लक्ष्मण गेला. लक्ष्मणाचं मन होत नव्हतं, त्याला सीतेबद्दल अनुकंपा आहे, परंतु सीतेने मनात हे ओळखलेलं होतं. म्हणून ती घराच्या बाहेर पडतानाच सालंकृत सजली. सालंकृत सजून बाई केव्हा बाहेर जाते, सती जातात. या आता परतून येणं नाहीच अशी जेव्हा तिच्या मनाची खात्री पटते त्यावेळेला, सतीच्या कथा आपण वाचत असाल, त्याच्यामध्ये बाईला सालंकृत सजवतात आणि मग शरणावर चढवतात. काहीच नाही तर निदान रमा वाचली असेल. कोणाची? आपले बेळगाव रणजित देसाईचे स्वामी. तर सांगायचं तात्पर्य, सीता नटून थटून राम लक्ष्मणाबरोबर गेली. त्यांनी ओळखलं होतं मनातनं की आता काही परतून यायचं नाही. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं आहे, वनामध्ये गेली ती, माझी माहेराची वाट नाही वगैरे सगळं तिच्या लक्षात आलं. ओसाड रानामध्ये गेली, लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा मला थोडंसं पाणी दे प्यायला, दमली आहे. लक्ष्मणाला दया आलेलीच होती. त्यांनी पळसाच्या पानाचा द्रोण केला आणि तिला पाणी आणून दिलं. सीता म्हणली, हे पाणी मला नको. का? जेंडर आणि सेक्स हे जे प्रकार आहेत आपल्याकडे, की व्याकरणिक जेंडर, आणि त्या जेंडरमध्ये पळस हा पुल्लिंगी वनस्पती आहे, तेवढासुद्धा मला पुरुषाचा स्पर्श नको, तो पळस, त्या पळसाचं पान नको. आणि म्हणून मग त्याने टेंभुर्णीच्या पानाचा, टेंभुर्णी स्त्रीलिंगी वनस्पती,
टेंभुर्णीच्या पानाचा द्रोण केला आणि त्याच्यातनं सीतेला पाणी पाजलं. तेव्हा सीतेच्या पातिव्रत्याची खात्री लक्ष्मणाला अशी लहान लहान गोष्टीतनं पटत होती. पण तरीसुद्धा सीतेने काय केलं, पाणी प्यायली आणि म्हणाली, तू मला इथं कशासाठी आणलंयस ते मला माहिती आहे. तिने त्याच्यापुढे बसली मांडी घालून दगडावर मान ठेवली. सीता वधवाया सूर्यामोर केला माथा, लक्ष्मण दिरा शस्त्र उचला आता. मग तिचं पातिव्रत्य पाहून शस्त्र हातीची गळाली, तिचं धाडस पाहून त्याच्या हातातली शस्त्र गळाली. आणि त्यावेळेस तिने म्हणलं, सीता म्हणाली, पण लक्ष्मणा माझा वध करण्यापूर्वी एक कर, माझ्याकडं नीट बघ. तोपर्यंत त्यांनी तिच्याकडे नीट कधीच बघितलं नाही. माझ्याकडे नीट बघ, 6 महिन्याचा गर्भपोट आहे, माझ्या पोटात गर्भ आहे आणि तो तुझ्या कुळाचा आहे. आता लक्ष्मणापुढे पेच पडला की हिचं काय करायचं, कारण नाहीतर मग भ्रूण हत्येचं पातक आणि स्त्री हत्येचं पातक आणि वंशच्छेदाचं हत्य, आपल्याच रामाचा वंश आहे ना तो, तर काय करायचं. मग त्यांनी विचार केला की आता दमली आहे, तिला म्हणाला, तू आता झोप, तू दमली आहेस, इथे पड जरा. त्याला वाटलं हिला झोप लागेल आणि कोणीतरी रानातले क्रूर पशु येतील आणि हिला खाऊन जातील, आपल्या डोचक्यावर हे ताप नको, आणि म्हणून तो निघून गेला. तो निघून गेला आणि मग पुढची सगळी कथा तुम्ही त्याच्यात वाचा. तिला सांभाळायला जी अनेक माणसं आधी तिच्याकडे बघायला, त्या रानातली आदिवासी वगैरे जे कोण होती ती मंडळी आली, त्यांना पहिल्यांदा भीती वाटली की ही बाई कोण आली आपल्या इथं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग एक म्हातारा आला, एक म्हातारा आला आणि त्यांनी त्या माणसांना सांगितलं, अरे तुम्ही तिच्या भोवताली गर्दी करू नका, आपण आता तिला सांभाळली पाहिजे, ती आपल्यामध्ये आली आहे. तातोबा तिच्याजवळ गेला आणि एखादा गावातला म्हातारा पाटील असावा, गावाची काळजी घेणारा, जो आम्हाला जुन्या कादंबऱ्यांच्यामध्ये भेटतो, अण्णाभाऊ साठ्यांच्या कादंबऱ्यामध्ये हा पाटील भेटतो, पुढच्या कादंबऱ्यांच्यामध्ये पाटील भेटतो तो जुलमी पाटील आहे. काळाबरोबर हे कसं बदलतं बघा तुम्ही. तर अण्णाभाऊ साठ्यांच्या कादंबरीतला जो पाटील आहे तो दयाळू आहे, गावाला सांभाळणार आहे, गावातल्या पोरीबाळींचं जतन करणारा आहे, असा हा तातोबा. तातोबा तातबा, आमच्याकडचे सगळे देव आहेत ना ते बापाच्या ठिकाणी असलेले, तर सगळे बा, खंडोबा, विठोबा, ज्योतिबा, सगळे बा. आमच्या सगळ्या कुळांच्या देवतामध्ये एक बा असतो आणि एक आई असते, यमाई, जानाई, जोखाई, गल्लूबाई, लक्ष्मी आई, सगळे आई असतात. त्यामुळे स्त्री देवता आईवाचक आणि पुरुष देवता बापवाचक, पण हे दोघं एकमेकांचे विवाहित पतीपत्नी नाही. याच्यावरही मी पुष्कळ लिहिलं, ते त्याच्यात वाचा की असं का. तर सांगायचं तात्पर्य, हा तातोबा, हा तातोबा किती प्रेमळ आहे. त्यांनी तिला विचारलं, बाई तू कोण कुठली वगैरे, तिला नेलं, तिला आपल्या झोपडीमध्ये ठेवलं, आपल्या जे काय त्याचे अवतीभोवती माणसं होती त्यांना सांगितलं हिला नीट जपलं पाहिजे. आता तिथं बाई माणूस कोणी नाही आहे आणि त्या बाई माणूस नसल्यामुळे या गर्भवती पोरीला सांभाळायचं कसं, त्याची फार सुंदर वर्णनं केलेली आहेत की त्या बाबाने कसं सांभाळलं तिला. तिला झाडपाल्याची औषधं दिली, तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली आहे, तिच्या बाळणपणाची वेळ जवळ आली तरीही कोणी नाही, ती तिची ती बाळंतीण झाली, वेदना सहन केल्या, एवढ्या ग वनामध्ये काय दिसत लाली लाला, एवढ्या ग वनामध्ये काय दिसत लाली लाला, काय दिसत लाली लाला, एवढ्या ग वनामध्ये काय दिसत लाली लाला, शेतानार बाळातीनं लुगड्याचं ग दिलं पालं. लुगड्याच्या पालाआड एखादी श्रमकरी बाई शेवटच्या क्षणापर्यंत श्रम करता करता, एखादी वडाराची बाई दगड फोडता फोडता शेवटच्या क्षणी कळ आली की मग जाते, त्या आया बाया काहीतरी फाटक्या लुगड्याचे आडोसा करतात, त्याला पाल म्हणतात. तर हे पाल दिसतंय, एवढ्या ग वनामध्ये काय दिसत लाली लालं, शेतानार बाळातीनं लुगड्याचं ग दिलं पालं. अशी ती बाळंतीण झाली एखाद्या व्यवहार शिस्तीसारखे. पण तातोबाने तिला सांभाळलं कसं, सांभाळलं
तातोबांनी पाणी गरम केलं, रानातल्या वनस्पती आणल्या, काय त्याला औषधाच्या माहिती होत्या त्या, ती रानात वनीचे औषधं दिले आणि तातोबा घाली पाणी दोन्ही नेत्र झाकली. त्या बाळंतिणीलाच आंघोळ घालायची, बाई माणूस नाही आहे. तातोबा म्हणला, मी बाप जरी असलो तिचा धर्माचा तरी शेवटी मी पुरुष आहे. म्हणून त्यांनी डोळे झाकून तिला पाणी घातलं, पण तिला आंघोळ घातली. त्या बाळांना सांभाळलं, तातोबा घाली पाणी दोन्ही नेत्र झाकून. आणि मग त्या बापाने तिची कशी किती प्रकारे सेवा केली त्याची खूप सुंदर वर्णनं केलेली आहेत. असा हा धर्माचा बाप तिला त्या वनात भेटला आणि तिचा हा दुसरा वनवास सुसह्य झाला. नुसतंच ते झालं नाही, त्या पोरं मोठी झाली, ती पोरं मोठी व्रात्य होती, त्याची फार गोड वर्णनं केली आहेत. आणि ती किती व्रात्य पोरं असावी, तुमच्या माझ्या घरात जशी व्रात्य पोरं असतात ना तशी ती व्रात्य. ते तातोबाच्या डोक्यावर टपला काय मारायचा, त्याला निघून काय जायचं, त्याच्या पुढ्यातलं काहीतरी ओढून घ्यायचं. मग शेवटी ती म्हणाली सीता, अहो तुम्ही त्यांचे लाड करू नका फार, आता ती जरा पोरं मोठे झाली आहेत, त्यांना शिकवा काहीतरी. मग तातोबांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. तर आता काळाचं मिक्सिंग कसं होतं मागे पुढे, तर त्यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवायला सुरुवात केली. पाटी आणली पोरांना, त्या पोरांनी काय केलं, पाटी आणली, पाटी अक्षर शिकवायला. त्या पोरांनी पाटी तातोबाच्या डोक्यावर. आता मग तातोबा म्हणला, आता तुम्हाला पोरांना भीती दाखवायला लागते ना काहीतरी, बघ नाही तर असं कर, बघ बघ बागुलबा येईल. पोरं म्हणलं, कुठे बागुलबा? असली हुशार, कुठे तो बागुलबा? तो म्हणा, बाहेर आहे बागुलबा. त्यांनी आणला, एका म्हाताऱ्याला पकडून आणला आणि हा बागुलबाला आम्हीच पकडून आणला. आता तर अशी जे खट्याळ पोरं असतात, त्यापैकी खट्याळ पोणा पोरांचा लवकुशांचा दात तिथे दाखवला आहे. मग त्यांनी त्यांना बाण युद्ध वगैरे शिकवलं, तिरंदाज केलं त्या पोरांना. आणि मग फायनली रामाबरोबर, रामाबरोबर त्यांची भेट झाली. भेट झाली ते कसं झालं, अश्वमेधाचा घोडा बिडा भानगड नाही, अश्वमेधाचा घोडा नाही. त्या तातोबाला हे सीतेला याची पूजा करायची आहे देवाची, आणि त्याच्यासाठी कमळं पाहिजे, पाच कमळं पाहिजे. त्या तातोबांनी सांगितलं की तिथं ते तळं आहे, त्या तळ्यातले रोज पाच कमळं आईला आणून देत जा पूजेला. पोरं आज्ञाधारक, बरं म्हणाली, गेली वगैरे. एक दिवस असं झालं की त्या तळ्यामध्ये पुष्कळ इतर लोक दिसायला लागले आणि त्यांनी सगळीच कमळं तोडली आणि सगळ्या कमळांचे हारे बांधले. या पोरांना एकही कमळ घेऊ देईनात आणि हे पोरं विनवण्या करतायत, आम्हाला कमळ द्या आईला पूजेला, नाही म्हणाले. मग ते पोरं अंकुश पहिल्यांदा गेला होता, कुश पहिल्यांदा गेला आणि तो काहीतरी कमळं देईना, त्यांना काही कमळं मिळेनात. आणि मग ती अंकुशही गेला, लवही गेला आणि मग लढाई सुरू झाली. इकडे त्या लोकांनी रामाला वर्दी पोचवली की इथे दोन पोरं आहेत रानातली आलेली आणि ती आम्हाला ती कमळं तोडायला मना करतायत, कारण ते तळं रामाच्या राज्यातलं त्याच्या मालकीचं होतं हे या पोरांना माहिती नव्हतं आणि राम कोणीही माहिती नव्हतं. ते सगळे रामाला त्या लोकांनी वर्दी दिली की ही कोणतरी रानातली पोरं आहेत आणि ती आम्हाला कमळं तोडू देत नाहीत. पहिल्यांदा लक्ष्मण आला, ॲज युज्युअल फर्स्ट असिस्टंट टू रामा, तर तो आला पाठोपाठ, रामही आला आणि युद्ध सुरू करायचं. पहिल्यांदा त्यांना वाटलं लहान पोरं आहेत, काय बाण मारून मारून किती मारणार, पण त्यांनी पाहिलं ही फार पटाईत पोरं दिसत आहेत. आणि मग त्या युद्धाची वर्णनं बायकांनी केली आहेत. बाणाग वरी बाण बाण येतात झरा झरा, बाणाग बरी बाण बाण येतात झरा झरा, पोरं कोणाची शोर रामपुशी तो लक्ष्मणा. कोणाची पोरं आहेत, शूर दिसत आहेत. मग लक्ष्मण गेला, लक्ष्मण पुशे तुम्ही कोणाचे बालक, अरे तुम्ही पोरांना कोणाचे आहात, लक्ष्मण पुशे तुम्ही कोणाचे बालक, शीतानार आमची माता, शीताबाई आमची माता, नाही पित्याची ओळख. या माझ्या पुस्तकाचं उपशीर्षक आहे, जे ह्या बाईंनी अजूनही उच्चारलेलं नाही, जे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, वेदना विद्रोहाचे रसायन सीतायन.
की तिची वेदना आहे आणि विद्रोह आहे. त्या आमच्या सगळ्या बायकांनी हा विद्रोह त्या बाळांच्या मुखातून व्यक्त केलेला. हे सगळं ह्या पुस्तकात तपशिलात वाचणं हा एक वेगळा आनंद आहे. प्रत्येक टप्प्यावरती अरे बापरे असं वाटावं अशा पद्धतीने ती कथा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विणली जाते आणि ते विणकाम इतक्या नजाकतीने केलेलं आहे की वाल्मिकीला काय जमलं असेल इतक्या पद्धतीचं विणकाम ह्या अशिक्षित रूढ अर्थाने अशिक्षित नाही अनक्षर हां तुमचा अनक्षर तुमचा शब्द वापरायचा तर या अनक्षर स्त्रियांनी हे सगळं इतकं छान रंगवलं आहे आणि तुम्ही ते इतक्या तपशिलाने सगळं शोधून मांडलं आहे. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात. मला असं वाटतं की तुम्ही रामचंद राचीम ढेऱ्यांच्या बरोबर एका मुलाखतीचा उल्लेख या पुस्तकाच्या अखेरीला तुम्ही केलेला आहे. जी मुलाखत आकाशवाणीसाठी तुम्ही घेतली होती आणि जी पुस्तक रूपाने पण उपलब्ध आहे त्याच्यात तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न मी तुम्हाला परत विचारते की आत्ता शेवटचा प्रश्न आहे. 7:45 वाजले आपल्याला एक 5-7 मिनटात संपवावं लागेल. तर त्याच्यात तुम्ही त्यांना असं विचारता की रामाचं जे वर्तन आहे सीतेच्या प्रती ते बदलायचं असेल तर काय करावं लागेल. त्याला एक वेगळं उत्तर राजमढेरेंनी तुम्हाला त्या प्रश्नाला दिलं होतं आणि आज आता आपण ज्या काळात जगतो आहोत त्या काळाच्या अनेक संदर्भांसाठी ते उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ते उत्तर तुम्ही द्या आणि मग आपण या रंगलेल्या गप्पा थांबूया. हो, यांनी पार्श्वभूमी तयार केलेलीच आहे. डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेऱ्यांची आकाशवाणीच्या आर्काईव्ससाठी मुलाखत घेतली जी दिल्लीला प्रिझर्व आहे. तर सगळे संदर्भ निघालेले असताना भारतीय स्त्रीचं जी कुचंबणं आहे एकूण ते सीतेची कुचंबणं आणि भारतीय स्त्रीची कुचंबणा या परस्पर छायांकित झालेल्या आहेत. तर या भारतीय स्त्रीची किंवा भारतीय सीतांची वेदना कधी संपेल असा एक ज्याला आपण प्रतिकात्मक प्रश्न म्हणू असा मी विचारलो की भारतीय सीतांची वेदना कधी संपेल. राजीव ढेऱ्यांचं उत्तर आहे ते त्यांनी त्यांच्याही पुस्तकात दिलेलं आहे. मी त्यांची मुलाखत घेतली तेही पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि तेही मनोविकास प्रकाशनने ज्या 4 मुलाखतींचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे त्याच्यात ती मुलाखत आहे ढेऱ्यांची मी घेतलेली आणि त्यात ते उत्तर आहे. ढेऱ्यांच्या अन्य पुस्तकांच्यामध्येही आहे. ढेऱ्यांचे शब्द असे आहेत भारतीय सीतांची वेदना भारतीय सीतांची वेदना संपण्यासाठी नुसता रावण संपून चालणार नाही. तर सीतेचा निष्करुणपणे त्याग करणारा रामही संपायला हवा आणि त्याच्या जागी उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा व्हायला हवा. हा उत्तरार्ध वाक्याचा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की ज्याचा उल्लेख मी परवाच्या पुण्याच्या व्याख्यानातही केला होता की भवभूतीने उत्तर रामचरितामध्ये जो राम चित्रित केलेला आहे तो उत्तर रामचरित हेच त्यांनी आधाराला घेतलं आहे आणि सीता मग तिकडे वनवासात तिला पाठवल्यावर मग रामाच्या मनामध्ये सगळा उमाळा दाटून आला सीतेबद्दलचा आणि आपण भावनेच्या भरात हे काय करून बसलो तिला पुन्हा वनवासात पाठवून आणि म्हणून तो झाडापेडांना मिठ्या मारत सुटला आणि विचारत सुटला अरे सांगा रे माझी सीता कुठे आहे. असा तो व्याकुळ झालेला जो राम आहे करुणांकित राम तो जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत भारतीय सीतांची वेदना संपणार नाही. संपूर्ण पुरुष जातीचं प्रतिनिधित्व करणारा हा परंपराशील राम आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी सीता ही लोकपरंपरेतल्या सर्व रामकथांच्यामध्ये दिसते म्हणून मी त्याला सीतायन असं म्हटलं आहे. गंमत अशी झाली की मी सीतायन हे पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर 3 सीतायन आली पाठोपाठ. उपशीर्षकं वेगळी वेगळी आली त्याची पण वेदना विद्रोहाचे रसायन हे जे माझं उपशीर्षक आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की त्याच्यात वेदना आहेच सगळी. मानवी जीवनाची वेदना आहे रामाची वेदना आहे सगळ्या रामवंशाची वेदना आहे आणि विद्रोह तर आहेच आणि तो विद्रोह या निरनिराळ्या पद्धतींनी व्यक्त झालेला आहे. ज्या वेळेला
ती पोरं उत्तर देत आहेत, नाही पित्याची ओळख की सीतामाई आमची माता, नाही पित्याची ओळख, बापाची ओळख त्या पोरांनी नाकारली. आणि हे महाराष्ट्रातच नाही, हे गढवाली गीतामध्ये सुद्धा मला दिसले उत्तरेकडच्या. या अनेक भारतभरची बरीच रामायणं पाहिली, त्याच्यात एक शेवटी आणि महत्त्वाचा उल्लेख की रामकथा एकूण किती आहे डॉक्युमेंटेशन झालेल्या, 200 ते 250 रामकथा आहे भारत आणि भारताच्या आसपासच्या प्रदेश, म्हणजे वेगवेगळे आशय असलेल्या, त्याच्यातले कथासूत्र वेगवेगळी आहे. महत्त्वाची पात्र ही कथासूत्र एक राम लक्ष्मण सीता, सीतेचा वनवास पहिला, दुसरा सीतेचा त्याग, हा जो चौकट ज्याला आपण म्हणतो कथेची ती सगळी समान आहे सगळीकडे, पण तपशिलामध्ये इतके प्रचंड परस्पर विरोध आहेत की काही विचारता सोय नाही. हे मी फक्त सांगितलं, हे मी जे सांगितलं आहे ना हे या सगळ्या पसारातला चिमुटभर भाग आहे. हे मी काय विनय विनय वगैरे असल्याने म्हणत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण 200-250 रामायण कथा आहे, त्याच्यामधल्या डॉक्युमेंटेशन झालेल्या बरोबर सगळ्या आहेत. आणि दिल्लीमध्ये 19व्या शतकाच्या मध्यावर एक फ्रेंच धर्मगुरू आलेले होते आणि ते भारतामध्ये रमले, फादर कामिल बुलके, आणि त्यांनी या सगळ्या रामकथांचं संकलन केलं, डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याचा एक कोश निर्माण केला, म्हणजे ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह बिब्लिओग्राफी ऑफ रामकथा असं म्हणू शकू की रामकथांचा वर्णनात्मक कोश. तर प्रत्येक रामकथेमध्ये नेमकं काय आहे त्याचे 2-3 वाक्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. आणि अशा त्या कोश आहे रामकथा उत्पत्ती और विकास, हे त्याचं शीर्षक आहे. इलाहाबादच्या संस्थेने ते प्रसिद्ध केलेलं आहे. ते प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्यावरही खूप मोठे आक्षेप आलेले आहेत. इतरही मी रामकथा ज्या कुठल्या वाचल्या त्याचंही झालं, ते सगळं मी त्याच्यात दिलं आहे, मला कोण कुठे कसे भेटले काय झालं. तर ह्या सगळ्यामध्ये, या इतक्या रामकथांच्यामध्ये काही तोंडी आहेत, काही लेखी आहेत आणि या सगळ्या परंपराशील आहेत. याच्यात मी घेतलेल्या कुठल्या आहेत तेवढ्या फक्त सांगते. एक या जात्यावरच्या स्फुटोव्या, दुसरं अंकुश पुराण, आदिवासींच्या मधल्या रामकथा, नंतर इंद्रावतीचं, नंतर बुद्ध जातक कथा. कारण रामायण हे मुळामध्ये बुद्धाच्या जातक कथेमध्ये आहे की वाल्मिकीचा, याच्यामध्ये वाद आहे. कारण जातक कथा या इसवी सनापूर्वीच्या आहेत, कारण बुद्ध हा इसवी सन पूर्व होऊन गेला. आर्य रामायणाची जी भाषा आहे संस्कृत भाषा, याच्यावरून भाषा पंडितांचं मत असं आहे की हा ग्रंथ इसवी सनाच्या आसपास केव्हा तरी डॉक्युमेंटेशन झालं परंपरेने आला नसेल. तर ह्या 200-250 रामकथांच्यामधला फार थोडा भाग मला मिळालेला आणि मला तो दंतकथांच्या स्वरूपात, चालीरीतींच्या स्वरूपात अनेक ठिकाणी मिळाला, त्याचंही मी केलेलं आहे. सीतेची मंदिरं फार कमी ठिकाणी आहेत. तर त्या गढवाली गीतामध्ये सुद्धा एक असा आहे, तो रामपुरात येतो आहे, विनवणी करतो आहे, परत चल म्हणून. तर ते फार सिग्निफिकंट आहे की सीता 5 पावलं फक्त रामाबरोबर अयोध्येच्या दिशेने गेली. का? तर वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलं आहे, त्यांचं म्हणणं कसं मोडायचं, अशी ती संस्कारशील सीता आहे. ती 5 पावलं फक्त गेली आणि त्यानंतर ती भूमीमध्ये गडप झाली. महत्त्वाचं मी सीतायन का म्हटलं आणि विद्रोह का म्हटलं, तर सगळ्या रामकथांच्यामध्ये इन्क्लुडिंग वाल्मिकी रामायण, सीता परत अयोध्येमध्ये गेली नाही. सीतेने भूमिगत सांगितली, भूमिकन्या भूमिगत झाली. आणि या गढवाली गीतामध्ये ती 5 पावलं गेली आणि ती पोट धरणीच्या पोटामध्ये गेली. तेव्हा तिची वेदना आहे आणि ती वेदना विद्रोहामध्ये रूपांतरित होऊन तिने स्वतःला भूमिगत करून घेतलं. सगळ्या रामकथांच्यामध्ये सीता परत रामाकडे अयोध्येची वेश ओलांडून गेली नाही, त्या वेशीच्या बाहेर. म्हणून ते वेदना विद्रोहाचे, म्हणून ते वेदना आणि विद्रोहाचं आणि ते रसायन मिश्रण नाही. तुम्हाला सायन्समध्ये माहिती असेल मिश्रण सहज वेगळं करता येतं, रसायन सहज वेगळं करता येत नाही. तेव्हा ही वेदना आणि विद्रोह इतके एकमेकामध्ये मिसळलेले आहेत, अविच्छिन्न आहे. हे
ज्याच्याबद्दल ताराबाई इतकं तपशिलात आत्ता बोलले आहेत ते सीतायन हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलं आहे. त्याच्या प्रती बाहेर उपलब्ध आहेत खरेदी करण्यासाठी. अवश्य तुमच्यासाठीची प्रत घ्या. आणि आज आपण रामायणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं, ते सीतायन का आहे हे ताराबाईंकडून समजून घेतलं, त्याच्याबरोबर एक सातत्याने हेही तुम्हाला दिसलं असेल की इतका निश्चित ठामठोक असलेल्या एका विषयाकडे वेगळ्या दिशेने बघणं आणि आत्ताच्या काळात ते बघणं का कठीण आहे का गुंतागुंतीचं आहे हा तपशील वेगळा करून सांगण्याची आपल्यापैकी कोणालाच गरज नाही मला असं वाटतं. तरी पण याही काळामध्ये इतक्या चिकित्सक दृष्टीने रामकथेकडे बघणं, सीताकथेकडे बघणं, नाही आपण संपवूया मला असं वाटतं ना, 8 वाजले संपवायचं. तर त्याच्यामुळे ताराताईंची इथे मी पुस्तक कुठे मिळेल म्हणून विचारलं होतं. हां, तर ते म्हणजे इथे जरी आपण घेऊ शकला नाही, परत कोणाला घ्यायचं झालं तर अनिल क्षीरसागर, रोहिणी बुक पॅलेस, महात्मा गांधी रोड, नाशिक, इथे पुस्तक उपलब्ध असणार आहे. आणि मगाशी मी जी म्हटलं बाकीची पुस्तकं माझी तीही तिथे उपलब्ध असणार आहेत असं मला क्षीरसागरांनी सांगितलं आहे. आणि इथे बाहेर स्टॉल आहे. म्हणजे ही सीताकथा तर वाचायलाच हवी आपल्या सगळ्यांनी. आणि मी मगाशी म्हटलं तसं अशा विषयाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यासाठी जी हिंमत लागते, त्या हिंमतीसाठी हिमतीला पाठबळ देणारी जी प्रज्ञा लागते आणि त्या प्रज्ञेबरोबर येणारी जी एक विनम्रता लागते, असं एक वेगळं मिश्रण आपण ताराताईंमध्ये सातत्याने बघतो आहोत गेले जवळपास 2 तास. तर त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी त्यांना नमस्कार करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.